नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंधे पाटील. या ठिकाणी आपण राज्यसेवापूर्व, पी एस आय एस टी आय एस ओ पूर्व आणि टॅक्स असिस्टंट ई एस आय क्लर्क पूर्व याचा सिलेबस कव्हर करतो आहे. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते लेक्चर स्पेशल आहे विज्ञानातील महत्त्वाच्या तथ्यांवर आधारित. बी पब्लिकेशनच्या प्रोग्राममधून आपण हे बघतोय राज्यसेवापूर्व आणि विशेषतः कंबाईन ग्रुप बी साठी अत्यंत महत्त्वाचं असं हे लेक्चर. रॅपिड स्वरूपामध्ये आपण विज्ञानातील महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत आणि या ठिकाणी त्याचा सराव करणार आहोत. बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी आहे की काही जीवांची इंग्रजी व वैज्ञानिक नावे. पटपट पटपट तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात, मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. बघा, मनुष्य, मनुष्याचं इंग्रजी नाव मॅन आपल्याला माहीत आहे, वैज्ञानिक नाव काय आहे, होमोसेपियन्स. मित्रांनो, कमीत कमी दोन प्रश्न विज्ञानाचे तुमचे या ठिकाणी कव्हर होतील या लेक्चरमधून, कारण की आपल्याला माहिती आहे राज्यसेवेला आणि कंबाईन ग्रुप बी सीला विज्ञान हा जवळपास 20 गुणांचा विषय आहे. ओके, दुसरा आंबा मॅंगो ज्याला मॅग्निफेरा इंडिका असं म्हणतोय आपण, गहू व्हीट ज्याला ट्रिटिकम सेटिवम असं आपण म्हणतोय, पुढे वाटणा पिसम सॅटिवम हरभरा आहे, शिसर ॲरेटिनम बेडूक रॅनाटायग्रिना असं त्याचं वैज्ञानिक नाव आहे. इंग्रजी नावाची मला वाटतं जास्त गरज नाही या ठिकाणी. मांजर फेलिस डोमेस्टिका, गाय बॉस इंडिकस, कुत्रा कॅनिस फॅमिलरीज आणि घरमाशीला मुस्का डोमेस्टिका असं आपण म्हणतोय. याच्यामधलं मला असं वाटतं इथे मानव जो आहे किंवा मनुष्य जो आहे त्याच्या संदर्भातलं होमोसेपियन्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. आंब्यासाठीचं मॅग्निफेरा इंडिका तुम्ही नीट लक्षात ठेवा. ओके, हे महत्त्वाचे आहेत. पुढे आपण जातो या ठिकाणी मनुष्याला होणारे रोग आणि त्याला कारणीभूत जीवाणू, प्लेग, बॅसिलस पेस्टिस आपण ज्याला म्हणतोय जीवाणूला, कॉलरा किंवा पटकी विब्रिओ कॉलरा, कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रीपासून होतोय कुष्ठरोग, न्युमोनिया डिप्लोकोकस न्युमोनी. मित्रांनो, न्युमोनिया आपण बघतोय आता कोरोनाच्या कालखंडामध्ये, कोविडच्या कालखंडामध्ये न्युमोनियाचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्या संदर्भात तुम्ही चर्चा ऐकत असाल. न्युमोनिया संदर्भातील SRCT टेस्ट जी आहे, जी फुफ्फुसा संदर्भातील आहे, तिच्याबद्दलही तुम्हाला थोडीशी माहिती आता असली पाहिजे. पुढे टायफॉइड साल्मोनेला टायपी या जीवाणूपासून, क्षयरोग मायकोबॅक्टेरियम ल्युबरक्युलोसिस, क्षयरोग ज्याला आपण TB म्हणतोय. ओके, महत्त्वाचं आहे. जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करतो आपण, प्रश्न तुमच्यासाठी आहे. दुसरं, कुष्ठरोगासंदर्भात महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्यक्तीने एक महत्त्वाचं कार्य केलंय, कोणत्या ठिकाणी केलंय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे घटसर्प, कोरिनोबॅक्टेरियम डिप्थिरी, डांग्या खोकला, हेमोफिलस पर्टुसिस, धनुर्वात क्लोस्ट्रीडियम टिटियानी नावाच्या जीवाणूपासून होतोय. धनुर्वात, धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प यावर उपलब्ध लस तिचं नाव काय. त्रिगुणी लसीमध्ये नेमका कशाचा समावेश होतो तो एक तुमच्यासाठी वारंवार आलेला प्रश्न लक्षात ठेवण्याचा मुद्दा असं मला वाटतंय. पुढे मी जातोय, मनुष्याला होणारे रोग आणि विषाणू. थोडक्यात आपण जे आतापर्यंत बघितले ते जीवाणूजन्य रोग होते. काय? प्लेग, कॉलरा पटकी, कुष्ठरोग, न्युमोनिया, टायफॉइड, क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात. याच्या आधीची विज्ञानाचे लेक्चर तुम्ही आपले बघितले असतील जे STIRCP ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. त्यावर विज्ञानाचे लेक्चर आणि त्याच्यावरील टेस्ट तुम्ही बघितले असतील तर याचं शॉर्टकट आपण तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेलं आहे. जीवाणूजन्य रोग काय आहे, विषाणूजन्य रोग काय आहे, बी पब्लिकेशनच्या ठोकळ्यामध्ये सुद्धा एक शॉर्टकट आहे, त्यावरही आपलं लेक्चर झालं, ते बघितलं असेल तर मला वाटतं हे सोपं जाईल तुम्हाला. आता विषाणूजन्य रोग, कोणत्या विषाणूपासून कोणता रोग होतोय? देवीचा रोग आहे, पेरियोला नावाचा विषाणू आहे, कांजण्या, पेरिसेला झुस्टर, गोवर, मिक्झो व्हायरस या विषाणूपासून होतो आहे. पुढे गालफुगी आहे, पॅरामिक्झो व्हायरस, पोलिओ एन्ट्रो व्हायरस, रॅबिज रॅबडो व्हायरस, त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा, ऑर्थोमायक्झो व्हायरस आपण ज्याला म्हणतो, स्वाईन फ्ल्यू H1N5, बर्ड फ्ल्यू H5N1. आता हे स्वाईन फ्ल्यूवर एक महत्त्वाचं औषध ज्याची आपण याच्या आधी चर्चा केली आहे, निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकतात स्वाईन फ्ल्यू. आता एक लहान लेटेस्टमधला एक प्रश्न तुम्हाला येईल या पुढील एक्झामला, तो म्हणजे कोविडवर कोणकोणत्या लसी उपलब्ध झालेल्या आहेत, भारतामध्ये कोणती लस दिल्या जाते ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. HIVचा लॉन्ग फॉर्म तुम्हाला माहीत असलं पाहिजे. HIV विषाणूपासून एड्स होतोय, म्हणजे विषाणूजन्य रोगाची पटकन रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. देवी, कांजण्या, गोवर, आपण याचं काय शॉर्टकट बनलोय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे विद्यार्थी आपले रेग्युलर लेक्चर बघताय त्याच्या आधीचे, त्यांचं ती पाठ असेल निश्चित. गालफुगी, पोलिओ, रॅबिज, इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू आणि एड्स. पुढे जातोय कर्करोग.
कॅन्सर ज्याला आपण म्हणतोय. कॅन्सरमध्ये नेमकं काय होतं? पेशींची अनियंत्रित वाढ होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न. ट्युमर आपण ज्याला म्हणत असतो. मग विविध भागांचे वेगवेगळे कॅन्सर आहेत, त्यांना काय नाव दिले जातं? रक्ताचा कॅन्सर असेल त्याला ल्युकेमिया असं म्हणतोय आपण, ब्लड कॅन्सर. ग्रंथीचा कॅन्सर आहे त्याला आपण ॲडिनोमा असं म्हणतो आहे. पुढे यकृताचा कॅन्सर हिपॅटोमा, कास्तीचा कोंड्रोसार्कोमा, हाडांचा ओस्टिओसार्कोमा. पुढे संयुज ऊती जे आहे त्याला आपण सार्कोमा असं म्हणतोय. अभिस्तर ऊतीचा कार्सिनोमा असं म्हणतोय. त्वचेचा जो कॅन्सर आहे त्याला आपण मेलानोमा असं म्हणतोय. चरबीयुक्त ऊतीचा कॅन्सर आहे त्याला आपण लायपोसार्कोमा असं म्हणतोय. मित्रांनो, अत्यंत महत्वाची अशी ही सगळी नावं आहेत. प्रत्येक कॅन्सर आता यावर तुम्ही जर बघितलं, इथे रक्ताचा कॅन्सर हा प्रश्न विचारला गेला आहे अनेक वेळा. ओके, ल्युकेमिया आपण त्याला म्हणतोय. तसं इतर बाबतीत सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. पुढे वनस्पती विज्ञानाच्या शाखा, महत्वाचा मुद्दा आहे. कशाच्या अभ्यासाला मी काय म्हणायचं? शैवालाचा अभ्यास करतोय आम्ही त्याला एल्गोलॉजी, गवताचा अभ्यास एग्रोस्टोलॉजी, फुलांचा अभ्यास एन्थोलॉजी, सजीवातील कार्बनी पदार्थाचा अभ्यास जो आहे त्याला आपण बायोकेमिस्ट्री असं म्हणतो. बॅक्टेरियोलॉजी जीवाणूंचा अभ्यास आहे, नावातच बऱ्याच गोष्टी आहे. बायोमेट्रिक्स जीववैज्ञानिक गणितीय अभ्यास, ब्रायोलॉजी ब्रायोफॅटाचा अभ्यास आहे. त्यानंतर सायटोलॉजी कोशिकांचा अभ्यास, आपण कोशिका ज्याला म्हणतोय. डेंड्रिक क्रोनोलॉजी वृक्षाचं आयुर्मान किती आहे. ओके, ते वृक्षाची वाढ मोजण्यासाठी आपण कोणतं उपकरण वापरतो हा एक प्रश्न ज्याच्यावर आपण याच्या आधी डिस्कस केलेला आहे. डेंट्रोलॉजी ज्याच्यामध्ये झाडांचा अभ्यास केला जातो. इकॉनॉमिक आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमी म्हणतो आपण. बॉटनी वनस्पती अभ्यास आहे. इकॉलॉजी वनस्पती आणि वातावरणाचा अभ्यास आहे. पर्यावरणशास्त्र आपण ज्याला म्हणतोय. पुढे फॉरेस्ट्री आहे, वनाचा अभ्यास. फ्लोरिकल्चर, आता हा शब्द महत्त्वाचा आहे. वनस्पती फुले संवर्धन याचा अभ्यास होतोय. फुलं फ्लोरिकल्चरमध्ये उके दो. इव्होल्युशन म्हणजे काय? सजीव उत्क्रांती विकासाचा अभ्यास. इथेनोबॉटनी याच्यामध्ये आदिवासी उपयोग करत असलेली ज्या वनस्पती आहे त्याचा अभ्यास केला जातो. जेनेटिकमध्ये कृत्रिम जीन्स निर्मिती त्याच्या संदर्भात इंजिनिअरिंग, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये जेनेटिक्स अनुवंशिकता आहे. अनुवंशशास्त्राचा जनक कोण असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे, नक्कीच उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. पुढे जेरेंटोलॉजी वयानुसार सजीवात होणाऱ्या बदलांचा अभ्यास आहे, जेरेंटोलॉजी. हिस्टोलॉजी ऊतींचा अभ्यास आहे. लायकेनोलॉजी लायकेन्सचा अभ्यास. लायकेन्स, लायकेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात? लायकेन्सचं एखादं उदाहरण तुम्हाला माहीत आहे, नक्कीच माहीत असं होतं. मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवांचा अभ्यास. मायकोलॉजी कवकांचा अभ्यास. पेलिओबॉटनी वनस्पती जीवाश्माचा अभ्यास. पेलिनोलॉजी परागकणांचा अभ्यास. पेथोलॉजी वनस्पती रोग व उपचार यांचे अध्ययन. इडोलॉजी मृदा संदर्भात अभ्यास, बघा इडो. त्यानंतर फायकोलॉजी आहे, शैवालांचा अभ्यास. फार्मेकोलॉजी औषधी वनस्पतींचा अभ्यास. त्यानंतर जर बघितलं आपण पोमोलॉजी ज्यामध्ये फळांचा अभ्यास आहे. स्पर्मोलॉजी बियांचा अभ्यास. टेक्झोनॉमी वनस्पती वर्गीकरण. व्हायरोलॉजी विषाणूंचा अभ्यास नावावरूनच आहे. फायटोफिजिक्स भौतिक सिद्धांताचा वनस्पती उपाय पचन अभ्यास जो आहे तो. रेडिएशन विविध विकिरण. ओके, बायोलॉजी उत्परिवर्तन त्याचा अभ्यास आहे. पुढे रेडिएशन बायोलॉजी ज्याला म्हणतो आपण, विकिरणांचा वनस्पतीवर होणारं जे काही उत्परिवर्तन आहे त्याचा हा अभ्यास आहे. एग्रोनॉमी किंवा एग्रोनॉमी आपण ज्याला म्हणतो, ॲग्रो आहे, ॲग्रोनॉमी असा त्याचा आपण उल्लेख करू शकतो. थोडक्यात शेती वनस्पती हॉर्टिकल्चर आहे ज्याच्यामध्ये फळ भाजीपाला उद्यानशास्त्र म्हणतो आपण त्याला थोडक्यात. ओके, टिश्यू कल्चरमध्ये कृत्रिम ऊती संवर्धन. सिव्हिकल्चरमध्ये वनवृक्ष. हिस्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये केशिका आहे किंवा ऊतीत रासायनिक स्थिती जी आहे त्याचा अभ्यास आहे. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, पुढचा तक्ता महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नैसर्गिक आम्लं. कोणतं कशामध्ये कोणतं आम्लं असतं? चिंच म्हटलं की टार्टारिक आम्लं, याच्यावर प्रश्न आले. याच्यावर जोड्या लावा म्हणून तुम्हाला विचारले गेलेले आहे त्याच्या आधी. चिंच ज्याच्यामध्ये टार्टारिक आम्लं आहे, दह्यामध्ये लॅक्टिक आम्लं आहे, दही लॅक्टिक आम्लं पाठच असलं पाहिजे. लिंबू सायट्रिक ॲसिड. मूत्र बेन्झाईक आम्लं. लाल मुंग्या, बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लाल मुंग्या चावली आहे मग ती आपल्याला आग का होते? तर फार्मिक ॲसिड त्याच्यामध्ये असतं. पुढे गव्हामध्ये ग्लुटेनिक आम्लं आहे. आणखी एक आम्लं तुम्हाला विचारलं गेलं की तुम्ही थकलेले आहात, तुम्ही व्यायाम केला आहे, तुम्हाला थकवा आला आहे, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुमच्या त्या मांड्यांमध्ये वगैरे कोणतं आम्लं तयार होतं? उत्तर देता आलं पाहिजे. ओके, पुढे विविध प्राण्यांमधील गर्भावस्था काळ काय असतो त्या संदर्भात महत्त्वाचा तक्ता आहे. हत्ती 6 ते 24 दिवसाचा गर्भावस्था काळ आहे. मित्रांनो, थोडंसं विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की किती जास्त मोठा गर्भावस्था काळ आहे. ओके, जवळपास त्या ठिकाणी आपण 365 दिवसात आपण बघतो, एक वर्ष होतोय, जवळपास दुप्पट
जिराब 400 ते 480 दिवस, उंट 400 दिवस, गाढव 365 दिवस, म्हैस 310 दिवस, गाय 280 दिवस, मानव 280 दिवस, गाय आणि मानव सेम आहे, माकड 150 ते 170 दिवस, वाघ 155 दिवस आणि शेळी किंवा मेंढी जे आहेत त्यांचे 151 दिवस। मित्रांनो, या ठिकाणी निश्चितच हे तक्ते जे आहेत तुम्हाला उपयुक्त ठरतील या परीक्षेमध्ये, याच्यातून तुम्हाला नक्कीच प्रश्न येतील किंवा तशा स्वरूपाचे प्रश्न एखादा ऑप्शनमध्ये जरी यातील एखादा मुद्दा ॲड असेल तरी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। चला या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।